अशा पद्धतीचा प्रीमिक्स फालुदा आम्ही कशा पद्धतीने बनवला तर चला आपण पाहूया। इथे मी एक लिटर दूध घेतलेला आहे, तर त्यामध्ये मी या एक ग्लासने एक ग्लास पाणी ओतून घेते आणि आपल्याला हे दूध उकळून घ्यायचे। गॅस ऑन करून ह्याला उकळी येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचे। एक लिटर दुधासाठी एवढा प्रीमिक्स फालुदा असतो। मी केसर फ्लेवरचा फालुदा मिक्स घेतलेला आहे। यामध्ये वेगवेगळे फ्लेवर तुम्हाला मिळू शकतात, हे कुठल्याही दुकानात तुम्हाला मिळून जाईल किराणा स्टोरमध्ये। अशा प्रकारचे यामध्ये सर्व मिक्स असतं, फालुदा, सेवई, सब्जा, सीड्स वगैरे। यामध्ये एक्स्ट्रा काही ॲड करण्याची गरज नाही आहे तुम्हाला। तर आता आपण करून घेऊया। जर तुम्हाला अर्ध्या लिटर दुधाचंच करायचं असेल तर तुम्ही एक बोल प्रीमिक्स काढून एक बोल असंच पॅकेटमध्ये या पॅकेटमध्ये घालून ह्याला सील करून स्टेपलर पिन लावून तुम्ही ह्याला स्टोअर करून ठेवू शकता। पण मी आता एक लिटर दुधाचं करते, त्यामुळे मी हे सर्व वापरणार आहे। अर्ध्या लिटरसाठी एक बोल पुरेसा आहे। दुधाला आपल्या उकळी आलेली आहे, छान गरम झालं आहे आपलं दूध। आता हे थोडं थोडं आपण यामध्ये घालून घेऊया। आणि याला हलवून घ्यायचे छानपैकी। पूर्ण मिश्रण एक 10 मिनिटं आपल्याला उकळून घ्यायचे, म्हणजे त्याच्यातल्या ज्या शेवया आहेत त्या शिजतील आणि मिश्रणही थोडं दाटसर होईल। एक 10 मिनिटं आपण ह्याला शिजवून घेणार आहोत। मिश्रण आपल्याला अधूनमधून असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे तळाला लागणार नाही, त्यामुळे थोडं 1-2 मिनिटाने हलवत राहायचं सारखं आपल्याला। 15 मिनिटं झालेली आहेत, आपलं मिश्रण चांगलं दाटसरही झालं आहेत आणि शेवयाही चांगल्या शिजलेल्या आहेत। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया, कारण मिश्रण थंड झाल्याच्या नंतर अजून थोडंसं हे दाटसर होतं, त्यामुळे या टायमिंगला आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला साखर वगैरे काहीही ॲड करायची गरज नाही आहे, कारण बऱ्यापैकी गोड असतं हे। पण जर तुम्हाला आणखी गोड हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता, पण शक्यतो नाही केली तरी चालून जाईल। आता आपण गॅस बंद करून ह्याला थंड होण्यासाठी ठेवून देऊया। आपला फालुदा आता हा रूम टेम्परेचरला थंड झालेला आहे। आता आपण याला अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे। अर्धा तास झालेला आहे, आपलं फालुदाचं मिश्रण बऱ्यापैकी थंड झालं आहे। आता आपण सर्व करून घेऊयात। तर ग्लास डेकोरेट करण्या अगोदर इथे मी जेली ठेवली होती ती आपण कट करून घेणार आहोत। डेकोरेशन करण्यासाठी सर्व ऑप्शनल आहे, तुमच्याजवळ जर असेल तर टाका, नाहीतर मग फक्त आपण जे फालुद्याचं मिश्रण केलं होतं ते सुद्धा टाकलं तरी चालून जातं। आता माझ्याकडे इथे मी केळीचे तुकडे घेतलेले आहेत, ते घालून घेते। केळीऐवजी तुम्ही कुठलेही फ्रूट्स घालू शकता। आता आपण जे आपलं फालुद्याचं मिश्रण तयार केलं होतं ते घालून घेणार आहोत। आपण हे मिश्रण घालून घेतलेलं आहे। यामध्ये सब्जा सीड्स वगैरे सगळं आहे, त्यामुळे काही घालायची गरज नाही आहे। आता मी इथे व्हॅनिला आईस्क्रीम घालून घेते। आईस्क्रीम कुठल्याही फ्लेवरचं तुम्ही ॲड करू शकता, माझ्याजवळ व्हॅनिला होतं त्यामुळे मी व्हॅनिला घालून घेते। वरून थोडंसं ड्रायनट्सने गार्निश करून घेऊया। आणि काही कलरफुल तुटी फ्रुटी आहेत माझ्याजवळ, ती घालून घेते मी। तर तुम्हाला हा माझा प्रीमिक्स फालुदा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।